नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दोन शेतकऱ्यांचा सहा ऊस जळून खाक परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील घटना जवळपास नऊ ते दहा लाखाचे नुकसान तालुक्यातील मुरुंबा येथे शनिवारी पाच मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा सहा ऊस जळून खाक झाला आगीत शेतकऱ्यांच्या जवळपास दहा लाखाचे रु दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला पुरुंबा शिवारात तुकाराम गणेशराव गाढवे मारुती गंगा गंगाधर गाडवे या दोघांचे शेत आहे या शेतकऱ्यांनी सहा एकरवर ऊसाची लागवड केली होती शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक शेतीला आग लागली ला आगीची माहिती परभणी येथील अग्निशामक दलाला देण्यात आली आगीत ऊस जळाला आहे पंचनाम्यासाठी महसूल प्रशासनाने पथक मुरुमा गावात दाखल झाले नुकसानग्रस्त ग्रस्त, ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे शेतकऱ्याचा ऊस शेतातच संपूर्ण वाढलेला ऊस तोडून नेण्याकडे कारखान्याचे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा आहे त्यामुळे ऊसाचा उतारा कमी होत आहे तसेच शॉर्ट सर्किट आणि इतर कारणामुळे आग लागल्याचा घटना घडून हाताशी आलेला ऊस जळून खाक होत आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मृदंड सहन करावा लागत आहे नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण परभणीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरुंबा या गावी आलेलो आहोत या गावातील शेतकरी लक्ष्मण गाढवे यांचा पंधरा एकर ऊस या ठिकाणी त्यांनी लावला होता परंतु लक्ष्मी गाढवे यांनी जवळपास पंधरा एकर शेतीमध्ये त्यांनी ऊस लावला होता परंतु उन्हाच्या तापमानामुळे आणि या ठिकाणाहून त्यांच्या शेतामध्ये जी लाईन गेलेली आहे त्या लाईनीमुळे त्यांचा त्या लाईनीचा शॉर्ट सर्किट होऊन हा ऊस त्यांचा म्हणजे या ठिकाणी सहा एकर ऊस जळालेला आहे आणि कारखान्याच्या अनुभूती धोरणामुळेही या ठिकाणी म्हणजे कारखान्यांनी जो ऊस घेण्याचं बंद केलं आणि बंद केल्यामुळे दाखवून बंद केल्यामुळे सध्या त्यांचा ऊस कारखान्याला नेण्याचा बंद करण्यात आला होता आणि त्यातच सध्या मुरुंबा या गावी लक्ष्मण गाडवे यांची शेती पंधरा एकर होती आणि त्या पंधरा एकर शेतीमधून त्यांचा सहा एकर ऊस असा जळून खाक झालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की नेमका ऊस कशा पद्धतीनं त्यांचा जळालेला आहे हे दृश्य आपण पाहू शकता त्यासोबत शेतकरी लक्ष्मण गाढवे आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये जो त्यांनी ऊस लावला होता त्या ऊस त्या सहा एकरचं ऊस उस ऊसाचं उस नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यांची मागणी आहे की माझा जे नुकसान झालेलं आहे शासनानं त्याची भरपाई करून द्यावी आपल्यासोबत लक्ष्मण गा गाढवे आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्यावे की काय सांगतात माध्यमाशी माझा ऊस होता प पंधरा एकर त्याच्यात चा, दोन चार एकर गेला कारखान्याची अशी अडचण होती सव्वाशे टनच घेणार होता ते लॉक झाला तिथं शेअर्स की आता राहिलेला ऊस हे आता लाईट नाही सर्किट होऊन जळालं हे इतकं मोठं आवरीत तिचं आता पण पन्नास पंचावन्न आवरीत होतं आता सहा एकरच कमी जास्त नऊ दहा लाखाची नुकसान झाली एकोणसाठ एकसठ आहे साठ एकसष्ट घटनांबर हे शासनाने आता भरपाई करून द्या हीच मागणी आपल्या आता काय कारखान्यात निरत नाही मुरुंबा गावातील शेतकरी आहेत गजानन झाडे आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया की काय नेमकी परिस्थिती झाली कशा पद्धतीनं ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि काय मागणी आहे त्यांच्याची आपण त्यांच्याशी जाणून घेऊ आज या ठिकाणी मुरुंबा गावामध्ये गट क्रमांक साठ आणि एकसठ मध्ये लक्ष्मण गंगाधर गाडू यांच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागून जवळपास त्यांचं पाच ते सहा एकर शेत मधला ऊस पूर्ण खाक झालेला आहे आणि याचं गांभीर्य लक्षात घेता पूर्ण जे काही आमचे जवळचे कारखाने आहेत त्यांच्यावर हा सगळा गुन्हा किंवा त्यांच्यावर सगळा आरोप हा सिद्ध होत आहे कारण का तर त्यांचे जे आडमोडी धोरणं की एका शेअर्सवर फक्त सव्वाशे टन किंवा दीडशे टन उष्ण येणार आहेत आणि एका शेअर्सचे कमीत कमी त्यांनी आमच्याकडून मानधनसुद्धा पंचवीस हजार हजार रुपये घेतलेले आहेत का, का तर एका कुटुंबातून किती एकर उष्ण येणार ते दोन एकर तीन एकर आणि त्यापैकी फक्त सव्वास टन येणार आहेत म्हणजे खूप अन्य आहे आणि जवळपास शेअर्सच्या जे कारखान्याचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या नोंदीसुद्धा व्यवस्थित नाही आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये रात्रंदिवस पाऊस पाणी असताना रात्रीची वीज असताना इथं शेतात हाताशी तोंडा झालेला घास आणि हे एवढा ऊस ह्या शेतकऱ्यांनी पिकवला नाही ऐन वेळेस असा जर जळून खाक असेल त्याच्या सगळ्या त्याच्या जीवनाची किंवा त्याच्या आर्थिक व्यवसायाची हो सगळी राखरांगोळ झालेली आहे त्यासाठी पूर्ण शेतकरी ह्या मोडकळी शिवून आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला किंवा ह्या शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही आमच्या ग्रामपंचायत तर्फे सुद्धा आम्ही ह्या चारही कारखाना बळीराजा असो तुमचा बारा असो सहकारी असो किंवा वसमत असो या ठिकाणी वारंवार विनंती करून सुद्धा यांचे कोणी कर्मचारी आले नाहीत किंवा यांनी ऊस नेलेला नाही बाहेर राज्य बाहेर जिल्ह्यातून बीड असो तुमचा हिंगोली असून इथून ऊस यांच्याकडं फक्त शेअर्स नसताना या लोकलचा ऊस ते आपण ते त्या कारखानदारे नेलेला नाही त्यामुळे हा अन्याय आणि ही जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी सगळ्या शेतकऱ्यासाठी वसमतचे इतर जे शेअर्स असताना सुद्धा असे जर आण होत असेल का तर फक्त नोंद नाही आहे नोंद कोणाची नाही तर कारखान्याच्या ह्या त्यांच्या कर्मचाऱ्या चुकीमुळे ह्या शेतकऱ्याची नोंद घेण्यात आलेल्या नाही आणि ह्या असा पूर्ण अन्याय ह्या प्रशासनाने ह्या गोष्टीवर गांभीर्य घेऊन कारखानदाराला राहिलेले हेच नाहीत असे अनेक शेतकऱ्याचा ऊस आमच्या गावामध्ये शिल्लक आहे त्या ऊसाची विल्हेवाट लवकर घेऊन जावी अन्यथा आम्ही स्वतः फुकून देण्याची तयारी करून आम्हाला स्वतः आत्मा ह्या ऊसामध्ये जाळून घेण्याची तयारी आमची राहणार आहेत एवढीच विनंती प्रशासनाला की हे जे काही असं नुकसान झालेलं आहे जवळपास याचा सहा एकर ऊस एकरी ॲव्हरेज पन्नास टन म्हणलं तर आज तीनशे टन ऊस याचा होणार होता नऊ दहा लाखाचं यांचं आर्थिक उत्पन्न हे आज पूर्ण खाक झालेलं आहे प्रशासनाला माझी अशी विनंती ह्या शेतकऱ्याकडे बघून किंवा याची जे काही मदत प्रशासनाकडून आपल्याला ले जिल्हा लेवल ले। करता येईल तेवढी यांनी करून द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद मुरुंबा गावातील शेतकरी लक्ष्मण गाडवे यांच्या शेताचं सहा एकर शेताचं मोठ्या प्रमाणात ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी माध्यमाशी सांगितले सांगितलेलं आहे की कारखान्याच्या चुकीमुळं आमच्या ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांनी आमचा ऊस कारखान्याला वेळीच नेला नाही म्हणून या ठिकाणी शॉर्ट सर्किटने आमच्या ऊसाला आग लागलेली आहे परभणी न्यूज दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज